डबल गद्दार असा उल्लेख करत उद्धव ठाकरे आणि केसरकरांवर जोरदार निशाणा साधलाय. गद्दारीचा शिक्का आयुष्यात कधीच पुसू शकत नाही असंही ठाकरे म्हणालेत. कोणत्याही पक्षावर श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरी नाही असंही ठाकरेंनी म्हणत निशाणा साधलेला आहे. तर सिंधुदुर्गात तुमच्या गाड्यांना पेट्रोल दिलं नव्हतं तुम्ही, तेव्हा तुमच्यासाठी मी संघर्ष केला होता असंही दीपक केसरकर म्हणाले. साईबाबांचं नाव घेऊन चॅलेंज करू नका, साईबाबांची शक्ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचं केसरकर म्हणाले. आज देखील सगळेजण म्हणजे इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही, काही काही त्यांची नावच होतात. त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाहीत. दर आठवड्याला दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला. म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही. यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला मी एकमेव आमदार आहे ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आणि उद्धव साहेबांची गाठ घालून दिली. तिथं दिलेला शब्द जर त्यांनी तोडला नसता तर आज त्यांच्यावर ही पाळी आली नसती. जनतेला शेवटी कधीतरी वस्तुस्थिती सांगा, हे विसरू नका की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुमच्या गाड्यांना पेट्रोल दिलं जात नव्हतं, तुम्हाला राहायला जागा दिली जात नव्हती. त्या ठिकाणी मी राजकीय संघर्ष केलेला आहे की साईबाबांचं नाव घेऊन मला चॅलेंज करू नका. साईबाबांची शक्ती एवढी मोठी आहे की तुम्हाला ती तुमची जागा दाखव